एकीकडे राजाभाऊ वाजे हेमंत गोडसेंची जादूकी चप्पी, दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला, त्यामुळे हेमंत गोडसेंची हॅट्रिक हुकली. मात्र निवडणूक संपताच नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे आमने सामने आले. त्यावेळी दोघांनी एकमेकांना जादूची चप्पी देखील दिली, तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे घोषणायुद्ध रंगल्याचं दिसून आले. लोकसभा निवडणूक संपताच आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महायुतीत मात्र शेवटच्या दिवशी देखील जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे हे आमने सामने आले. यावेळी आजी माजी खासदारांनी गळा भेट घेतली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत वाजे आणि गोडसे यांची भेट झाली. निवडणूक संपल्याने दोघांची सदिच्छा भेट झाली. दोघांनी गळा भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.